महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने यंदा रोखले तीस बालविवाह बुलढाणा जिल्ह्यात गुपचूप पद्धतीने बालविवाह उरकल जातात अजूनही मोठ्या संख्येने बालविवाह होत आहेत यावर्षी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने तब्बल तीस बालविवाह रोखले असून हे यंत्रणेचे मोठे यश आहे महागाईमुळे आर्थिक टंचाई मुलीवर लादण्यात आलेले विविध प्रकारचे निर्बंध पैसे नसल्यामुळे मुलींची लग्न लावून जबाबदारीमधून सुटका करून घेण्याकडे असलेला कल स्थलांतर अशा विविध कारणांमुळे बालविवाहांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे मात्र त्याचवेळी अवैधरित्या होणारे हे विवाह थांबावे मुलींचे आयुष्य सुरक्षित व्हावे यासाठी हेल्पलाईन सामाजिक संस्था तसेच प्रशासन यांनी एकत्ररित्या काम केल्याने बालविवाह रोखण्यात यश मिळत आहे कायद्यानुसार मुलीचे वय अठरा तर मुलाचे वय बावीस वर्ष झाल्याशिवाय विवाह लावणे गुन्हा आहे मात्र कायद्याने बंदी झालेली बालविवाहाची प्रथा पुन्हा डोके वर काढू लागले ला आहे यावर्षी बुलढाणा जिल्ह्यात तीस बालविवाह रोखले असून जर का अशा प्रकारे बालविवाह होत असेल तर त्याची माहिती आमच्या कार्यालयाला द्यावी अन्यथा बाल मदत क्रमांक एक शून्य नऊ आठ किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्षाला देण्यात यावी असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले बालविध अधिनियम दोन हजार सहा चा अंतर्गत या कार्यालयाच्या अंतर्गत असलेलं बाल संरक्षण कार्यालय व चाईल्ड लाईन दहा अठ्ठ्याण्णव वर जानेवारी ते डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत तीस प्रकरण तीस कम तक्रारी या कार्यालयात प्राप्त होत्या बालविवाहाबाबत तरी सदर तीस प्रकरणामध्ये तात्काळ संपर्क करून चाइल्डलाइन जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी आणि पोलीस विभागाशी संपर्क करून व्ही सी पी सी यांच्या माध्यमातून तीस प्रकरण आपण आजपर्यंत थांबवलेले हो आहेत सदर प्रकरणामध्ये चार के, केसेसमध्ये एफ आय आर देखील नोंदवलेला आहे